नमस्कार मैत्रिणी मी आहे वैदही आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती बऱ्याचदा काय होतं बघा आपण साडी नेसतो आणि साडी नेसल्यावर आपलं अशा प्रकारे साडीमध्ये साईडने असं पोट दिसतं आता हे अशा प्रकारे आपण साडी नेसली तर सगळ्यांनाच या प्रकारची साडी जी असते ती आवडत नाही तर साडीमध्ये तुमचं पोट दिसता नये यासाठी योग्य पद्धतीने साडी कशी नेसायची आणि साडी नेसताना तुम्ही कोणत्या प्रकारच्या चुका करता हेही मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहे तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो नक्की तुम्ही पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशा प्रकारचे बरेच व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत तर आता पहिल्यांदा आपण साडी टक करायला सुरुवात करूया साडी टक करताना कर कशा पद्धतीने टक करायची त्याच्यानंतर साडी उंचीला आपण पायापर्यंत किती घ्यायची आहे परकर कसा घ्यायचा हे पण अगदी एका व्हिडिओमध्ये मी सगळं डिटेलमध्येच दाखवलेलं आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता आणि ही जी साडी आहे ही साडी मी मिशोरूम मागवलेली होती आणि अगदी सुंदर अशी साडी आहे जशी फोटोमध्ये ती त्याचप्रमाणे आलेली आहे यामध्ये तुम्हाला बरेचसे कलर्स पण पाहायला भेटतील तुम्हाला ही साडी आवडली असेल तर नक्की तुम्ही बाय करू शकता लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर नक्की तुम्ही चेक करा आता इथे साडी आपली टक्क करून झालेली आहे त्याच्यानंतर आता इथे साडीचा आपल्याला पदर काढायचा आहे पदराची जी उंची असते ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा पदर हा खाली यायला पाहिजे इतकी आपल्याला उंची घ्यायची असते अगदी पदर जो आहे तो लहान पण काढायचा नाही आणि मोठा पण काढायचा नाही आपल्याला गुडघ्याचा थोडासा पदर हा खाली यायला पाहिजे एवढंच आपल्याला घ्यायचा आहे आता त्याच्यानंतर आपल्याला पदराच्या प्लीट्स काढायच्या आहेत आता पदराच्या प्लीट्स काढताना मी बऱ्याच अशा सोप्या सोप्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत तर बाकीचे व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला ते खूप उपयोगी पडतील आता इथे नेहमीची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने इथे मी पदराच्या ह्या प्लीट्स काढत आहे जास्तीत जास्त तुम्ही डाव्या साईडने पदर काढायला सुरुवात करा अगदी सोपी पद्धत आहे पहिली प्लीट जी असते ती आपल्याला मोठी म्हणजे तुम्हाला जितकी पाहिजे असेल तेवढी काढायची आहे आणि त्या पहिल्या प्लीटच्या मनाने बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट्स असतात त्या मात्र तुम्हाला छोट्या काढायच्या आहेत आता इथे बघा सगळ्या प्लेट्स ज्या आहेत त्या आपल्याला आता व्यवस्थित अशा सगळ्या प्रेस करून एक एक अशी प्लेट प्रेस करायची आणि त्या एकत्रही करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आता इथे मी हा एक्सपिन आहे तो लावलेला आहे तुम्ही इथे क्लिपही लावू शकता किंवा सेफ्टी पिनही लावू शकता आता स्पिन जो आहे तो खूप सुंदर आहे तो ह्याची पण लिंक मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तर नक्की तुम्ही बाय करू शकता आता पदर जो आहे तो आपल्याला पूर्ण असं सेट करून घ्यायचा आहे म्हणजे काय तर सगळ्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला प्रेस करायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच तिथे आपल्याला असा क्लिप आहे तो लावायचा आहे म्हणजे काय होईल की क्लिप आपण लावला की पदर जो असतो तो जास्त फुलणार नाही आणि व्यवस्थित असा आपला राहू शकेल तर अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण जो पदर आहे तो प्रेस करूनच घ्यायचा सगळ्या प्लीट्स आणि नंतर मग तो आपला व्यवस्थित असा पदर जो आहे तो तयार होणार आहे तर बघा आपला इथे पदर आहे तो रेडी झालेला आहे आता पदराला आपल्याला पिन आहे ती पण लावायची आहे तर ती कशी लावायची हेही मी तुम्हाला दाखवणार आहे आता इथे थोडीशी एक प्लीट बघा बाहेर आलेली आहे तर ती थोडीशी आपली सरकली आहे बघा त्याच्यामुळे ती बाहेर आलेली आहे तर मी ती परत एकदा व्यवस्थित अशी करून घेते म्हणजे ती आपली प्लीट कधीच बाहेर येणार नाही आता इथे पदराला आपली पिन लावायची आहे पदराला पिन लावताना आपल्याला खांद्याच्या थोडंसं पाठीमागे बघा ब्लाउजची ही जी नॉट आहे ना तर त्या ठिकाणी मी ही पिन आहे ती लावत आहे मी आडवी पिन आहे ती लावते आता पदराला पिन लावून झालेली आहे आपल्याला आता स समोरून ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला प्रेस करून फक्त घ्यायच्या आहेत म्हणजे त्या व्यवस्थित अशा समोरून दिसतात आता समोरच्या ह्या प्लीट्स प्रेस करून झाल्या असल्या तरीही बघा जी गळ्याजवळची प्लीट असते ना ती एकदम गळ्याजवळ येते आणि आपण समजा नेकलेस वगैरे घातलेला असेल ना तर तो आपला व्यवस्थित असा दिसत नाही यासाठी तुम्ही काय करू शकता अशा प्रकारे जशा मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवत आहे बघा त्याप्रमाणे तुम्हाला तिथे फोल्ड करायची आहे ती प्लीट आणि ती प्लीट आणि ह्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या ह्यांना एकत्रित असं आपल्याला एक सेफ्टी पिन जी आहे ती लावायची आहे तर मी बघा ती त्या ठिकाणी सगळ्या प्लीट्स अशा घेतल्यात आणि थोडंसं असं फोल्ड केलं म्हणजे मला तिथे पिन व्यवस्थित लावता येईल मी इथे आडवीच पिन लावत आहे बघा पदराला पण मी आडवी लावली आहे पिन आणि इथे समोरही मी आडवीच पिन आहे ती लावलेली आहे तर अशा प्रकारे बघा आपल्याला इथे पिन लावायचे म्हणजे ह्या ज्या प्लीट्स असतात किंवा समोरचा हा जो पदराचा भाग असतो ना अगदी व्यवस्थितपणे आपल्याला दिसतो आता ह्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला थोड्याशा समोरून ज्या विस्कटलेल्या आहेत त्या फक्त आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित प्रेस करून घेतल्या ना की त्या सुंदर अशा दिसतात आणि जशाच त्याच्या राहतातही आता आपली साईड फिटिंग आहे ती करायची आहे आता आ, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण काय चुका करतो ते मी तुम्हाला सांगणार आहे इथे काय होतं की आपण इथे आपल्या साडीमध्ये पोट जास्त दिसतं नये यासाठी आपण काय करतो की पिन जे आहे ना ती अशी पुढे लावतो तर पिन पुढे लावायची नाही आहे आपलं बघा या ठिकाणी आपण पिन लावतो तशी लावायची नाही आहे आपली पिन जी लावायची आहे ती आपल्या ह्या हाताच्या खाली लावायची म्हणजे ज्या आपला हात आहे डावा हात जो आहे त्या हाताच्या लाईनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ही पिन आहे ती लावायची आहे बघा साडीची बॉर्डर व्यवस्थित आधी पाठीमागून अशी खेचून घ्या आणि त्याच्यानंतर ती पिन लावा अगदी घट्टसर पण खेचून घ्यायची नाही नाही तर पदर तुमचा एकदम टाईट होऊन जाणार आहे अशी आपल्या हाताच्या खाली बघा मी एक पिन लावली आता दुसरी पिन कुठे लावता माहिती आहे का इथे बटनच्या इथे लावता तर तिथे ती पिन लावायची नाही दुसरी पिन लावताना तुम्हाला बेली बटनच्या थोडंसं पुढे म्हणजे आपल्या उजव्या साईडला लावायची आहे जर इथे बेली बटनच्या इथे तुम्ही लावलात ना तर बसताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो तर यासाठी मी तुम्हाला सांगते की थोडीशी बेली बटनच्या उजव्या साईडला पिन आहे ती तुम्हाला लावायची आहे बघा पहिली पी पिन जी आहे ती आपण आपल्या हाताच्या खाली ते ब्लाउजला लावली आहे आणि दुसरी जी पिन आहे ती आपल्या बेलीबटनच्या उजव्या साईडला आपण लावणार आहोत आपण उजव्या साईडला पिन लावली ना की आपल्याला अजिबात प्रॉब्लेम नाही येणार अगदी तुम्ही खाली उडबस जरी केलात तरी तुमचा पिन जो आहे तो जसाच्या तसा राहणार आहे आणि साडी तुमची फाटण्याची पण शक्यता असते यासाठी तुम्हाला तुमच्या बेलीबेटनच्या उजव्या साईडलाच ही पिन आहे ती लावायची आहे आता ह्या पिन जी मी घेतलेली आहे या पिनमध्ये मी एक असा कागदाचा तुकडा घेतलेला आहे जो मी फोल्ड केला कागदाचा तुकडा आणि तो त्या पिनमध्ये टाकला आणि त्याच्यानंतर ही जी पिन आहे ती आपल्या परकरला धरून तिरकी अशी लावायची आहे पण ती पिन लावण्याच्या आधी आपल्याला काय करायच्या दोन अशा प्लिट्स करायच्या आहेत दोन प्लेट्स घ्यायच्या आणि नंतर मग ती पीन आहे ती आपल्याला तिरकी अशी त्या ठिकाणी लावायची आहे अगदी तुम्ही परकरला धरून पीन पीन लावायची आहे म्हणजे ती अगदी व्यवस्थितपणे राहणार आहे सरकणारही नाही आणि तुमची जी साईड फिटिंग आहे तीही अगदी व्यवस्थित राहील बघ बघू शकता इथे मी फक्त या दोन ज्या प्लीट्स आहेत त्या फक्त आपल्याला काढायच्या आहेत आता ही आपली साईड फिटिंग झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत तर साडीच्या निऱ्या काढताना पहिली जी निरी आहे ती तुम्हाला मोठी काढायची आहे आणि त्याच्यानंतर राहिलेल्या ज्या निऱ्या आहेत त्या मात्र तुम्हाला छोट्या छोट्या अशा काढत यायचं आहे म्हणजे एकदम अशा छोट्या पण काढायच्या नाही आहेत चांगलं त्यामध्ये अंतर राहिलं पाहिजे अंतर नाही राहिलं ना तर त्या ज्या निऱ्या असतात ना त्या अशा पसरल्या जातात त्यांच्यामध्ये स्पेसच नसतो तर आता इथे या सगळ्या निऱ्या बघा मी एकत्र अशा करून घेणार आहे एका लाईनमध्ये एका लाईनमध्ये करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्या डाव्या साईडला ह्या ज्या दोन निऱ्या आहेत बघा मी तुम्हाला द अगदी जवळून दाखवते तर ह्या ज्या दोन निऱ्या आहेत त्या पहिल्यांदी आपल्याला आधी टक करून घ्यायच्या आहेत आणि नंतर बाकीच्या निर्या आपल्याला टक करायच्या आहेत जर तुम्ही सगळ्या ह्या ज्या निऱ्या आपण काढलेल्या आहेत त्या एकत्रितरित्या जर का टक केलात तर साडीचा लूक खराब दिसणार आहे कारण की त्या ज्या निऱ्या आहेत त्या अशा खाली येणार आहेत आणि तिथून असा ज्या निऱ्यांचा भाग आहे तो फुगीरही दिसू शकतो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या ज्या आपल्या डाव्या साईडच्या ज्या पहिल्या ज्या दोन निऱ्या आहेत त्या तुम्हाला आधी पहिल्यांदा तिथे काढून त्या टक करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर राहिलेल्या ज्या निऱ्या आहेत त्या तुम्हाला नंतर टक करायच्या आहेत आता ह्या ज्या दोन नीरा मी निऱ्या टक करत आहे त्या थोड्याशा उजव्या साईडला मी टक केल्यात बघा बेली बेटांच्या उजव्या साईडला मी टक केल्यात आणि आता ह्या ज्या राहिलेल्या ज्या निऱ्या आहेत त्या मात्र मी अगदी बेलीबटनच्या इथे टक करणार आहे इथे तुम्ही दुसरं पण एक पद्धत वापरू शकता म्हणजे काय करू शकता तुम्ही डाव्या साईडला दोन अशा नि अशा प्लीट्स काढून म्हणजे ज्या निऱ्या आहेत त्या काढून तुम्ही टक करू शकता आणि त्याच्यानंतर राहिलेल्या ज्या साडीचा सा भाग आहे त्याच्या निऱ्या काढून नंतर टक करू शकता दोन्ही पद्धती म्हणजे एकदम सगळ्या निऱ्या काढल्यात तरी काही हरकत नाही आहेत किंवा वेगवेगळ्या याने काढल्यात तरी काही हरकत नाही आहे आता ह्या निऱ्या आपल्या व्यवस्थित अशा आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि आपल्या साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्या फुललेल्या आहेत तर त्या पण आपल्याला नंतर व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत आता सगळ्या निऱ्या बघा मी एकापाठोपाठ एक अशा पाट एक घेतल्यात आणि त्याच्यानंतर ह्या निऱ्या मी टक केलेल्या आहेत निरा टक करून झाले की त्याच्यानंतर आपल्या साडीचा जो उजव्या साईडचा जो भाग आहे तोही आपल्याला व्यवस्थित टक करायचा आहे आता इथे मी उजव्या साईडचा भाग आहे तो साडीचा फारसा उरलेला नाही आहे तो मी फक्त टक केलेला आहे पण तुमचा उरलेला असेल तर तो, तो व्यवस्थितरित्या तुम्हाला टक करून घ्यायचा आहे तर तो कसा टक करायचा किंवा कसं करायचं आहे तर यासाठी आधीचा एक व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित असं दाखवलेलं पण आहे आता इथे बघा साडी आपली साईड फिटिंग झालेली आहे व्यवस्थित अगदी झालेली आहे फक्त ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या ह्या ज्या साडीच्या निर्या आहेत त्या पसरलेल्या आहेत तर, पसर तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या डाव्या डाव्या पायावरती सगळ्या निऱ्या अशा घ्यायच्या आणि त्या प्रेस करायच्या प्रेस करून झालं की त्याच्यानंतर सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्या दोन पायामध्ये धरून सगळ्या ज्या निर्या एक त्या एकत्र करायच्या एकत्र करून झाल्या की त्यांचा एक रोल करायचा आहे आणि तो रोल आहे तो प्रेस करायचा आहे ही जी पद्धत आहे म्हणजे निऱ्या तुमच्या पसरत वगैरे असतील तर यासाठी पण मी एक सेपरेट असा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये दाखवलेलं आहे त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवत नाही आहे तर बघा मी इथे रोल केलेला आहे निरांचा आणि तो जो रोल आहे तो आपल्याला असा प्रेस करत जायचा आहे त्याच्यामुळे काय होतं की आपल्या निरा व्यवस्थित राहतात आधीच्या निरा तुम्ही बघत असाल की ती पसरलेल्या होत्या आणि आताच्या निर्या बघा आपल्या अगदी व्यवस्थितपणे अशा दिसत आहेत तर बघा तुम्हाला अशा पद्धतीनेच साडी नेसायची आहे या पद्धतीने तुम्ही साडी नेसलात तर तुमच्या पोटाकडचा जो साडीमध्ये भाग जो दिसतो तो अजिबात तुमचा दिसणारही ना नाही आता इथे समजा पदराच्या खालून तुमचा ब्लाउज दिसत असेल तर यासाठी तुम्ही काय करू शका आतली जी प्लीट आहे ना ती अशा प्रकारे थोडीशी बाहेर घ्या आणि त्या ठिकाणी जो मी पिन आहे ती लावू शकता यावरती पण मी एक व्हिडिओ केलेला आहे अगदी डिटेलमध्ये सगळं दाखवलं आहे तोही व्हिडिओ तुम्ही तो पाहू शकता तर आता मध्ये तुम्ही बघत असाल की आपला जो पोटाकडचा भाग आहे तो अजिबात असा दिसत नाही कारण की आपण अगदी परफेक्टरित्या साडी जी आहे ती नेसलेली आहे तर मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय